तर मग चला बघूया आज मसाले भात कसं करतात. पहिल्यांदा टोमॅटो, कांदा, ढाबू मिरची, बटाटा आणि कोबीची भाजी घ्यायची चिरून, ते पण नंतर तांदूळ घ्यायचं थोडं पाटीत, त्याच्यात पाणी घालायचं हाताने असं थोडं थोडं ढवळायचं, नंतर हां त्यातलं पाणी काढून टाकायचं. हो, गॅस पेटवायचा, दोन तीनदा ट्राय करून एकदम भडका उडेल, पातळीत घाण असेल तर टाकून द्यायची, लावायचं डबल, ते एक पळी ते हां असं झाऱ्या घ्या मोठा, नंतर त्याच्यानंतर फोडणी टाकू, नंतर तेल टाकल्यानंतर धने पावडर ओतायची, पिशवी नाही ओतायची, नंतर कांदुडी, नंतर डबू मिरचुडी ओतायची, झाऱ्या कुठं गेल, हां झाऱ्या घेऊन असं खेळून थोडं हलवायचं असं असं, नंतर बघायचं थोडं हललंय, लाल लाल होतं का, हां लाल, हां जादू मॅजिक असं घाबरवायचं लोकांनी थोडं असं, हळदुडी घ्यायची, हळद घेऊन ओतायची, चांगलीच ओतायची हळद, हळूच कोणाच्या नकळत टोमॅटो ओतून टाकायचा, त्याच्यानंतर आपला झाऱ्या कुठं घ्यायला, हा झाऱ्या घेऊन जेवढा जोर आहे तेवढं जोरात फिरवायचा, मध्ये मध्ये तो मेला पाहिजे तिथं टोमॅटो, नंतर तेवढं जेवढं लाल दिसेल तेवढं तिखट घ्या, दिसेल हाईघाई करू नका, ओतून टाका, काही प्रॉब्लेम नाही होणार. आणि हा गुपित मसाला, हा गुपित मसाल्याचं मी गुपित कोणालाही सांगणार नाही आहे, कोथिंबीरीचं सांगेल, कोथिंबीर लांबून टाकायची, तशी अंगावर आली ना त्रावगड होतं, नंतर भात घेऊन उजव्या हाताने ढकलून टाका त्याच्यात आपल्या कुकरमध्ये, ओके. आणि नेक्स्ट हां पुढचं काय आहे, झारे घेऊन फिरवा, गदगदा फिरवा मध्ये, हे असं दिसलं पाहिजे लालसर, नाहीतर चविष्ट नाही येणार. नंतर नेहमीच्या सवयीप्रमाणे पाणी ओतून द्या त्याच्यात, एक तांब्या, दीड तांब्या, जेवढं तुम्हाला हवं वाटेल तेवढं घ्या. नंतर काही काही माणसांना मीठ पण लागतं, मलाही लागतं, मग मी मीठ टाकणार, मग नेहमीप्रमाणे हातावर घेणार आणि त्याची मी चव अशी जिभेला चाकून अशी घेणार, उत्तमम चविष्टम लिंबू शरबतम, एकदम अशी उकळी फुटेस्तोपर्यंत वाट बघायची, दोन तीनदा सुगंध घ्यायचा, सुवासिक असा पदार्थ बनवत आहोत तर त्याच्यासाठी झाकण्यासाठी कुकरचं झाकण कोणतं आहे ते योग्य पद्धतीने निवडा, चुकीचं झाकण चुकीचा भात बनवतो त्याच्यामुळे. आता झाकण ठेवलं तर काय करायचं, करायचं काय, टाईम तर भरपूर आहे, दुधाचा पातील उचला शेजारी आपण तापवायला ठेवलेलं असं फ्रीजमध्ये ठेवून द्या, पुढे तुम्हाला माहितीच ह्या गोष्टी तर होत राहणार, आपण फ्रीज चालू बंद याच्यात 10 मिनिट तर आपले जाणारच, नंतर वाजणार म्हणजे शिट्टी वाजणार, मग त्यावेळी अवघड होऊन जाईल बाई, पहिली शिट्टी वाजली बापरे, मग याच्या पुढे काय करायचं प्रत्येकाला प्रश्न पडणार, मग काहीच नाही करायचं, मी फक्त तुम्हाला एवढं सांगू इच्छितो कमीत कमी 4 शिट्ट्या होऊ द्या, दुसरी शिट्टी वाजली तर पुढे काय करायचं, प्रत्येकाला प्रश्न हा पडतोच नेहमीचा. आता मला लक्ष देत नाही किती पडली, आता मी झाली 4 शिट्ट्या झाल्यावर मी उघडायचा प्रयत्न करतो आहे, तर झाला हा काही चविष्ट एकदम असं लिंबू शरबत लाक्षी भीम त्रिपाठी त्रिस्त क्रा.